आनंदीगेना शेवटच्या काळात शिवसेना पक्षातून मोठा विरोध होऊ लागला. त्यावेळेस आनंदीगेना ठाणे जिल्हा प्रमुख पद सोडायला सांगितले होते. ज्येष्ठ शिवसैनिक आणि आनंदीगे यांचे खास उद्धवराव जगताप. आनंद दिगे यांचा मृत्यू कसा झाला हे जर मी सांगितले तर भूकंप होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानंतर ठाण्यात एकच खळबळ उडाली असून आनंद दिगे यांच्या मृत्यूचे गुण 20 वर्षांनंतर देखील कायम आहे. पण मातोश्रीवरून आदेश देखील आले होते. काय म्हणाले आनंद दिगे यांचे खास, दिगेंचा मृत्यू कसा झाला? आनंद दिगे यांना ठाणे जिल्हा प्रमुख पद सोडायला सांगितले आणि त्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असं त्यावेळी चर्चा होती. आणि जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असतील तर नक्कीच मोठा भूकंप होईल. तसंच आनंद दिगेना शेवटच्या काळात शिवसेना पक्षातून मोठा विरोध होऊ लागला होता असा मोठा खुलासा महाराष्ट्रातले पहिले शिवसैनिक उद्धवराव जगताप यांनी केले. म्हणण्याचा उद्देश काय होता आणि नेमकं काय घडलं त्यावेळी? नाही, हे फक्त शिंदे सामानच माहिती आहे, आम्हाला कार्यकर्त्यांना माहिती नाही. आणि त्याच्यावर सध्या आम्ही कार्यकर्त्यांना बोलणं उचित नाही आहे. ते फक्त बोलण्याचा अधिकार व माहिती शिंदे सामानच आहे, ते त्याच्यावर बोलू शकतील. तर तो भूकंप होईल ना, आम्ही त्याच्यावर माहिती असून बोललो भूकंप नाही होणार असं नाही का? तसं तसं काय घडलं होतं का की ज्यामुळे शिंदेचं एवढं सांगतात आणि तिथे फार स्फोटक माहिती येते? नाही, ते फक्त शिंदे सामाना माहिती आहे, त्याबद्दल आमचं अज्ञान आहे. आणि ते असावंच बरं आहे, काही गोष्टी आम्हाला माहिती असलेल्या बऱ्या आहे ना. तो अक्षरशः चुकीचा आणि त्याचं ते अज्ञान आहे. केवळ टार्गेट करायचं किंवा त्यांच्याबद्दल आपलं मत खराब दाखवायचं ह्या काय अर्थ नव्हता. कशा तुम्ही एवढे जळता त्यांच्यावर? ज्या खऱ्या गोष्टी असेल त्या धाडसाने पुढे सांगा. खोट्या काढण्या का सांगता? त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पण शिंदे साहेब जर बोलले दिगे साहेबांच्या मृत्यूबद्दल तर बोलले की भूकंप होईल त्याची वाट पाहा. त्यामध्ये एक मुद्दा असा होता, त्यांनी ते योग्य आहे का अयोग्य? हा प्रश्न फार विचारपूर्वक विचारलात. दिगे साहेब असते तरी सुद्धा का दिगे साहेबांचा जो अन्याय झाला, दिगे साहेबांचा वरून त्रास झाला, तो फक्त जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी सोचला. तेच दिगे साहेब त्यातले त्यात तरले, नाही तर दिगे साहेबांच्यावर जो अन्याय झाला आणि त्याला जास्तीत जास्त कारण हे राजाने विचारे की मात्र जाऊन फक्त यांच्या चारा तुकड्या सांगायच्या एकनाथ शिंदेच्या किंवा यांच्या, तेव्हा दिगे साहेब असते तरीसुद्धा कदाचित हे झालं असतं आणि ते बाळासाहेबांना पण आवडलं असतं असं आमचं कार्यकर्ता मत. दिगे साहेबांना सगळं आवडलं असतं. काय दिगे साहेब असतं एकनाथ शिंदेनी बंड केला? ह्याला तुम्ही बंड म्हणता हेच आम्ही मान्य करणार नाही. हा जो उठाव आहे, बंड केला असतं कुठल्या पक्षात गेले असते, कुठला पक्ष काढला असता तर ते बंड ना. तुम्ही अजूनही शिवसेनेमध्ये आज सांगतात, बाळासाहेब म्हणतात दिगे साहेबांचा आदर्श ठेवताय, नाव बदलून फक्त त्यात बाळासाहेबांचं नाव आहे. म्हणजे अजूनही शिंदे साहेब सहकारी, अजून आम्ही शिवसेनेमध्ये आहोत, आम्ही शिवसैनिक आहोत सांगतायत. तो पण गद्दार हा शब्द वापरणं मला वाटतं चुकीचं आहे, हे कोणी मान्य करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, ठाणे.